नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजच्या घडामोडी। जुलै 2021 मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये पलूस तालुक्यातील भिलवडी गावातील रहिवासी शेतकरी व व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले। शासनाकडून मिळणारी मदत खरी नुकसानग्रस्तांना मिळणे अपेक्षित असताना देखील बोगस पंचनामे झाले आहेत। प्रशासनाने या घोटाळ्याची सखोल चौकशी करून बोगस अनुदान लाटणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भिलवडी येथील पूरग्रस्तांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले। उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे यांना व तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले आहे। आज या ठिकाणी तहसीलदार ऑफिसला आम्ही 2021 महापुरामध्ये जे व्यापारी शेतकरी आणि जे पडझड झालेले जे नागरिक होते यांचा जो पंचनामा झाला त्या पंचनाम्यामध्ये बरीच लोक वंचित राहिली। जवळजवळ 1026 अर्ज आमच्या व्यापाऱ्यांचे आलते। त्या व्यापाऱ्यांच्या अर्जामधील 669 अर्ज त्यांनी पात्र अपात्र ठरवले। त्यातले 302 लोकांची यादी त्यांनी प्रसिद्ध केली। त्यामध्ये 143 लोकांचे फक्त आमचे व्यापारी खरा व्यापारी होता। बऱ्याच लोकांनी खोटी दुकाने दाखवून पंचनामे करून हा जे पैसा हडप केलेला आहे। तसेच बोगस घरांची पडझड दाखवून त्यामध्ये सुद्धा काही सदस्य असतील, काही कर्मचारी असतील, त्या लोकांनी बोगस आपली पडझड दाखवून यामध्ये सुद्धा त्यांनी पैसे हाणायचं काम केलेलं आहे। तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे लोक खरोखर वंचित राहिलेले आहेत त्यांना ती मदत मिळावी ही आमची अपेक्षा आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलतो। तहसीलदाराशी आमचं बोलणं झालं। तहसीलदारांनी सुद्धा आम्हाला थोडंसं बोलण्याच्या प्रकारामध्ये थोडासा अडखळा आणायचा प्रयत्न केला। आम्ही त्यांना पटवून सांगायचा प्रयत्न केला, त्यांना थोडंसं पटवलंय। जरी त्यांनी 10 दिवसात या पुढच्या 10 दिवसामध्ये जर त्यांनी आमचं हे मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही या ठिकाणी येऊन मी तानाजी भोई आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी यांच्या समोर या तहसीलदारांच्या समोर आत्मदहन करण्याचा विचार केलेला आहे। तरी यांनी आमची काळजी घ्यावी आणि ही आमच्या मागणी मान्य करावी। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।